नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठरा जुलै दोन हजार बावीस करताच संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे ऋतू आहे आषाढचा महिना आहे कृष्ण पक्षाची पंचमी चालू आहे नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे योग शोभन आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून तेरा मिनिटापासून ते तीन वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून ते नऊ वाजून तेरा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटापासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र नेपच्यून बरोबर युती योग करणार आहे रवी आणि बुधा बरोबर म्हणजे त्रिकोण योग करणार आणि शुक्रा बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीवर का असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष तशी ज्या चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा नेप्च्युन बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या चतुर्थात असणाऱ्या रवी आणि बुधा बरोबर करणार आहे आणि तृतीयात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे अत्यंत शांत पूर्ण जाईल मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतीची अनुभूती लाभल्यासारखं जाणवेल आजच्या दिवशी प्रत्यक्ष लाभ तुम्हाला मिळणार नाहीत पण एक वेगळीच अनुभूती मात्र नक्की मिळेल त्याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या बरोबरचे नातेसंबंध खूप अधिक दृढ होतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचे योग सुद्धा आजच्या दिवशी संभवतात तुमच्या मनात येणारे ज्या ज्या काही अंतप्रेरणा जे काही विचार असतील तुमच्या वेगवेगळ्या समस्यांबद्दलचे त्यावर जरूर काम करा भविष्यात जाऊन तुम्हाला या इंट्युशनचा नक्की फायदा होईल त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर देड़ चहाच्या कपातली वादळं होण्याची शक्यता आहे अर्थात ती अगदी छोटी मोठी असते तुमच्या नेहमीच्या त्याचा फारसा परिणाम होणार नाही या नंतरची जी, जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशी जे लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या नेप्च्यून बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तृतीयात असणाऱ्या रवी आणि बुधाबरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजे योग करणार आहे द्वितीयात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे याच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ निश्चित प्रकारे मिळतील मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर फिरायला जाणं बोलणं किंवा तुमचा वेळ खूप चांगला गेल्याचं तुम्हाला जाणवेल आजच्या दिवशी जी काही तुमची कामं होत नाहीयेत मधी पैशाच्या संदर्भातले असतील किंवा घरगुती पातळीवरती ती नक्की हातात घ्या कागदोपत्री व्यवहार असेल कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचं असेल आजच्या दिवशी करू शकता आणि ते सहजपणे पूर्ण होताना सुद्धा दिसून येतील आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण आहे एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे या नंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या दहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा नेप्टून बरोबर हा द्वितीयात असणाऱ्या रवी आणि बुधा बरोबर हा चंद्र नवपंचमी चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे तसा पहिला तर तुमच्यासाठी थोडासा गडबडीचा राहील महत्वाचे कामं तुम्हाला हातात घ्यावे लागतील तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात अतिशय उत्तम अशा प्रकारचे तुम्हाला अनुभव येतील खास करून जर का तुम्ही बिझनेस करत असाल व्यवसाय करत असाल तर तो कसा वाढवावा याच्या संदर्भात आलेले जे विचार असतील किंवा आयडियाज असेल संकल्पना कल्पना असतील त्याच्यावरती जरूर काम करा भविष्यात जाऊन तुम्हाला त्याचे काही चांगले फायदे नक्की मिळतील तुमच्या सहकर्मीकडून तुमच्या चांगल्या प्रकारचं कौतुक केलं जाईल ॲप्रिसिएशन केलं जाईल की ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुनावेल आजच्या दिवशी जर का तुम्ही स्वतःचा व्यवसाय वगैरे करत असाल त्या संदर्भात काही नवीन इन्व्हेस्टमेंट करायची असेल उत्तम आहे काही नवीन इन्व्हेस्टमेंट वेगळ्या प्रकारे करायची असेल खर्च काही करायचे असेल तरी सुद्धा आजचा जर दिवस आहे तुमच्यासाठी फलदायी असा असणार आहे फक्त जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील ते मात्र लक्षात घेणं तिथे लक्षात ठेवणं लक्षा गरजेचं राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्य सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या चंद्रा चंद्राबरोबर चंद्र चंद्र तिथेच असणाऱ्या नेप्च्युन बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी आणि बुधाबरोबर हा चंद्र नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे तुमच्या व्यय असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहमण आहे आजच्या दिवशी वेगळ्याच प्रकारची स्फूर्ती वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि उत्साह तुम्हाला जाणवेल महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स असतील तुमच्या जीवनामध्ये ज्या काही जे काही महत्त्वपूर्ण समस्या आहेत त्या संदर्भातले काही चांगले इंट्युशन्स वगैरे येतील त्याच्यात ते जरूर काम करा हे इंट्युशन्स भविष्यात जाऊन तुमच्यासाठी शुभ फलदायी असे असणार आहे त्याचप्रमाणे तुमचे जे काही खर्च असतील तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट असतील पैशाचे स्रोत असतील त्या संदर्भात सुद्धा काही चांगली माहिती चांगले विचार तुमच्या मनात येऊ शकतील जरूर काम करा आजच्या दिवशी थोडासा लगबगीचा दिवस राहील थोडं महत्त्वपूर्ण जी कामं असतील ती जरूर हातात घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील तुमचा जो आत्मविश्वास आहे तो सुद्धा दोनाला सारखा वाटेल फक्त तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून छोटी मोठी वाद वगैरे होतील तेथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील यानंतर जी, जी रास आहे ती आहे रास सिंह राशी ज्या आठव्या सण चंद्राचा भ्रमण आहे तेथेच असणाऱ्या नेप्ट्युन बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे वेयात असणाऱ्या रवी आणि बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये खास करून थोडस स्ट्रेस किंवा टेन्शन आल्यामुळे अस्वस्थ झाल्यासारखं वाटेल अर्थात हे स्ट्रेस टेन्शन नेमकं कशामुळे आहे हे मात्र कधी कधी तुम्हाला कळणं कठीण होईल बसेल परंतु अनामिक असं स्ट्रेस किंवा टेन्शन आजच्या दिवशी जाणवण्याची शक्यता जास्त राहील आजचा जो दिवस आहे त्यामध्ये तुमचं तुम्हाला अनपेक्षित लाभ सुद्धा होतील अगदी इझी गेन ज्याला आपण होतो सहज मिळणारे लाभ हे मिळण्याची शक्यता आहे मित्र मैत्रिणींबरोबर फिरायला जाणं किंवा चांगला वेळ घालवणं हा सुद्धा ही अशा प्रकारची संधी सुद्धा येईल त्यामुळे विचार सर्व बाजूला ठेवा आणि जे विचार येतील ते थे फक्त आजच्याच दिवसापूर्वी ते मर्यादित राहतील उद्या किंवा एक दोन दिवसामध्ये तुमचा मूड सुद्धा बदलून जाईल तर एकंदरीत आजचा जो दिवस आहे तो अगदी शांतपणे घालवणं गरजेचं राहील या नंतरची जी, जी रास आहे जी ते आहे कन्या रास कन्या राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा नेप्च्युन बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या लाभ साणत असणारा रवी आणि बुधा बरोबर हा चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे तुमच्या दशमात असणाऱ्या बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे उत्तम अशा प्रकारचा ग्रहमान जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदारवरच्या नात्यासंबद्दल आजच्या दिवशी अधिक दृढ होतील तुमच्या दोघांमध्ये एक वेगळ्याच पातळीवरचं हार्मोनी आहे ती दिसून येईल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी चांगल्या प्रकारचे लाभ सुद्धा होतील त्याचप्रमाणे कुठे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी संभवतो थोडंसं ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणीच्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींना वादभेद होऊ शकतील परंतु एकंदरीत दिवस अतिशय उत्तम आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या या नंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास तुळ राशीच्या सहाव्या सण चंद्राचं प्रमाण आहे तिथेच असणारा नेप्ट्युन बरोबर हा चंद्र करणार आहे तुमच्या दशमात असणारा रवी बुधा बरोबर चंद्र नवपंचमी योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे आणि भाग्यात असणाऱ्या शुक्राबरोबर आचंद्र चंद्र योग सुद्धा करणार आहे जर तुम्ही जॉबलेस असाल तर आजच्या दिवशी जॉब वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा खूप चांगल्या प्रकारे येईल जर का तुमचा व्यवसाय असेल आणि तो वाढवायचा असेल त्या संदर्भातले नवीन जर का काही डिसिजन निर्णय घ्यायचे असेल आजच्या दिवशी आजचा जो दिवस अतिशय उत्तम आहे तुम्हाला त्या संदर्भात काही चांगले इंट्युशन्स वगैरे येतील जरूर त्याच्यावरती काम करा आणि तुम्हाला त्याचे जे फलित आहे ते सुद्धा भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील या नंतरची जी, जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक रास या पाचव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा नेप्च्युन बरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यात असणाऱ्या रवि बुधाबरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे आणि अष्टम सनात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रह आहे काही चांगले अतिशय उत्तम अशा प्रकारचं इंट्युशन आजच्या दिवशी येऊ शकतील ते कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील ते भविष्यामध्ये तुम्हाला त्यासाठी पॉझिटिव्ह असणार आहेत जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधले हार्मोनियम खूप चांगली दिसेल नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस आहे तो उत्तम राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगल्या संकल्पना किंवा चांगले फायदे हे आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त आहे लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता जास्त आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती बरोबरच्या नातेसंबंध खूप दृढ होतील शेअर मार्केटचे डील करत असाल तर तुमचे मांडलेले अनुमान बरोबर येतील मात्र आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होण्याची शक्यता जास्त राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशी चतुर्थ संद्रा भ्रमण आहे तिथेच असणारा नेप्च्युन बरोबर राजेंद्र राजंद्र नवपंचमी सप्तमात असणाऱ्या शुक्राबरोबर चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे तो संपूर्ण आराम करावासा वाटेल घरात थांबावासा वाटेल आणि हा आराम तुम्हाला मिळेल सुद्धा आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे मिळण्याची शक्यता जास्त राहील तुमचे वैवाहिक विदर्भाच्या दर्वाच्या नात्यासंबंध अतिशय खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल तुमच्या दोघांमध्ये हार्मोनियम खूप चांगली दिसून येईल मात्र त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्या शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशी हे तृतीय चंद्राचं भ्रमण आहेपुन बरोबर चंद्र युती योग करणार आहे सप्तमत असणारा बरोबर आजच्या दिवशी जी काही कामं हातात घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील तुमची कामं कशा प्रकारे पूर्ण व्हायला हा विद्या संधर्भातल्या काही संकल्पना कल्पना जर का आयडिया तुमच्या मनात येत असतील जरूर काम करा आणि तुमची जे अनुमान असतील ती बरोबर होताना सुद्धा दिसून येतील वैवाहिक जोडीदराचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदरावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी संभवतो फक्त जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिप मध्ये असाल तर ते छोटे मोठे प्रश्न होतील ते मात्र तुम्हाला लक्षात घेणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या द्वितीय चंद्राचं भ्रमण हे षष्टात असणाऱ्या रवी आणि बुधा बरोबर चंद्र नवपंचमीग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे तुमच्या पंचमात असणारा शुक्र वा चंद्र केंद्र करणार आहे आणि असणारा नेप्चन भरवार चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे अतिशय महत्त्वपूर्ण राहील तुम्ही ज्या ठिकाणी काम करता नोकरी करता त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहार काही संबंधित कामं असतील ते आजच्या दिवशी जरूर हातात किंवा अति पूर्ण होताना दिसेल त्या संदर्भात येणाऱ्या आयडियाज ज्या असतील संकल्पना असतील त्याच्यावर सुद्धा काम करा कारण त्या ज्या संकल्पना किंवा कल्पना किंवा आयडियाज असतील त्या भविष्यकालीन योजनेमध्ये तुमच्यासाठी शुभ फलदायी अशा असणाऱ्या ज्या वेळेला व्यक्ती जॉब त्यांना जॉब वगैरे मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक आजच्या दिवशी चांगल्या प्रकारचे दिसून येतील एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन मींद राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या राशीत असणाऱ्या दक्षुन बरोबर हा चंद्र युद्ध करणार आहे पंचमत असणारा रवी आणि बुधा बरोबर हा चंद्र नवपंचमी योग म्हणजे त्रिकोणयोग करणार आहे चतुर्थात असणारा शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस अतिशय चांगला राहील काही चांगल्या इंट्युएशन असेल काही चांगल्या अंतप्रेर असतील तर तुमच्या जीवनाशी संबंध असतील किंवा इतरांच्या मात्र तुम्ही जे मांडलेले अनुमान असता येईल ते मात्र आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात अगदी परफेक्ट किंवा अचूक असण्याची शक्यता जास्त राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांचे नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारे राहतील त्याचप्रमाणे जर तुम्ही जॉबलेस असाल तर जॉब वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील जोडीदारावर नातेसंबंध सुद्धा आजच्या दिवशी अतिशय पूर्वक राहतील दिनांक अठरा जुलै दोन हजार बावीस करता तर संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब なきか,からな。何でも。